आजपासून शिर्डी साईबाबांच्या 3 दिवसीय पुण्यतिथी उत्सवाला सुरुवात होतीये। पहाटे साईंच्या प्रतिमेच्या मिरवणुकीसह काकड आरतीनं उत्सवाला सुरुवात झालीये। साई मंदिराच्या गेट क्रमांक 4 समोर साई बालाजी हे भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आलेले आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गोविंद साळुंके यांनी। साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाला आज सुरुवात झाली आहे। आज उत्सवाचा पहिला दिवस आहे। आपण जर पाहिलं तर देश विदेशातील साई भक्त मोठ्या संख्येने साईंच्या शिर्डीमध्ये दाखल होत आहे। साईबाबांच्या 4 नंबर गेट समोर ह्या ठिकाणी साई बालाजी हे जे प्रवेशद्वार जे आहे ते उभारण्यात आलं आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बालाजी अवतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। विविध नक्षीकाम करून हे प्रवेशद्वार जे आहे ते साकारण्यात आलं आहे। उत्सवाचं मुख्य आकर्षण जे आहे ते प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या संख्येने साई भक्त उत्सव काळात येत असतात। प्रत्येक साई भक्ताचं दर्शन व्हावं यासाठी साई संस्थांकडून देखील विविध उपाययोजना केल्या जात आहे। साई मंदिर परिसरामध्ये मंडपची उभारणी करण्यात आली आहे। पुण्यतिथी उत्सवानिमित्त साई मंदिर व मंदिर परिसरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। 106वी पुण्यतिथी उत्सव जो आहे तो आपण शिर्डीमध्ये साजरा होताना पाहायला मिळत आहे। आणि मुख्य आकर्षण जे आहे त्या ठिकाणी साई बालाजी द्वार जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। गोविंद साळुंके, लोकशाही मराठी, शिर्डी। भंडाऱ्याच्या तहसीलदार लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।